नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा सी ई टीमध्ये एक मार्क फिक्स होणार आहे. मागच्या वर्षी मी केमिस्ट्रीच्या सर्व शिफ्ट ॲनालिसिस केल्या आणि पाहिलं की प्रत्येक शिफ्टमध्ये या फॉर्म्युल्यावर बेस एक क्वेश्चन 100% येतो आहे आणि तो क्वेश्चन इतका इझी असतो की तुम्हाला या दोन व्हॅल्यू कोणत्या तरी दिलेल्या असतात आणि एक व्हॅल्यू तुम्हाला फाईंड आउट करायची असते. म्हणजे समजा लॅमडा आणि सीची व्हॅल्यू दिली तर तुम्हाला विचारतील केची व्हॅल्यू काय. मग सिम्पल असं हे मल्टिप्लाय इकडे करायचं, डिवाइड बाय 1000 करायचं, अगदी सिम्पल असे क्वेश्चन येतात. तुम्हाला फक्त ह्या टर्म माहिती पाहिजेत की के म्हणजे कंडक्टिव्हिटी आहे, सी म्हणजे कन्सन्ट्रेशन आहे आणि लॅमडा म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी आहे. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. तर यावरच आलेला क्वेश्चन आता आपण पाहतोय की सी ई टीमध्ये कशाप्रकारे याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. तर आता तुम्ही पाहू शकता की हा क्वेश्चन आलेला होता सी ई टी 2021 20 सप्टेंबरची शिफ्ट आहे, शिफ्ट 2. याच्यामध्ये हा क्वेश्चन पाहू शकता की मोलार कंडक्टिव्हिटी, व्हॉट इज मोलार कंडक्टिव्हिटी, म्हणजे तुम्हाला लॅमडाची व्हॅल्यू विचारलेली आहे. कन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे 0.5. तर कन्सन्ट्रेशन कशाप्रकारे ओळखाल, ज्यावेळेस तुम्हाला मोलारमध्ये असा युनिट दिसेल तर तुम्हाला काय ओळखायचं आहे तिथं, कन्सन्ट्रेशन. आणि त्याची कंडक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे ही. मग तुम्हाला सिम्पल असं कॅल्क्युलेशन फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे, तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल. असाच क्वेश्चन अजून दुसऱ्या शिफ्टमध्ये पाहायचा झाला तर हा क्वेश्चन आता आपण पाहतोय की मोलार कंडक्टिव्हिटी किती झाली, दिलेली आहे 106. आणि कन्सन्ट्रेशन, जिथे मोलार टर्म दिसते तो कन्सन्ट्रेशन 0.1. मग तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू विचारलेली आहे, म्हणजे केची व्हॅल्यू. म्हणजे फक्त फॉर्म्युलामध्ये तुम्ही व्हॅल्यू पुटअप केली की तुम्हाला इझिली आन्सर मिळतं आणि तुम्ही इझिली तुमचा 1 मार्क मिळवू शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.